हरिओम, मी राजेंद्र सिंह कोरनाथ, चंदन सर उपासना केंद्र. मी बापूंकडे 2004 पासून येतोय. जसे श्रद्धावनांना लहान मोठे चांगले वाईट अनुभव येत असतात, त्याच्यातच माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनुभव हा माझा आता 2022 रिसेंटली मे महिन्यातला आहे. आम्ही मे महिन्यात एक 8 दिवस गावी गेलो होतो. गावी जाऊन आल्यानंतर आलेला अनुभव, मी कामानिमित्त मुंबईत जातो, मलाडला जातो, तसंच मी गेलो होतो. आणि माझे वडील थोडे आजारी असल्याने कामाला गेले नव्हते, ते घरीच होते. आणि मिसेस होती, माझी मुलं होती. दुपारची वेळ होती, 2:00 सुमारास माझी मिसेस आणि बाबा जेवायला बसले होते. आणि घर दुसऱ्या माळ्यावर आहे माझं, तर समोरूनच मिसेस जेवायला बसली होती आणि समोरूनच ती एक साप आला आणि साप बेडखाली घुसला. बेडखाली घुसल्यावर त्यांनी पाहिलं, ती खूप घाबरली, ती उठली. बाबा बोलले काय नसलं सर, पण तेवढ्याच परत बेडखाली समोरून बाहेर आला आणि बाबांना पण दिसला. त्यामुळे बाबांना खात्री झाली की सापच आहे. आणि बाबा उठले, ते बोलले किचनमध्ये जाऊन द्यायचं नाही. बाबा तिथे थांबले, मिसेस घाबरलेली ती बाहेर गेली. आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं, परंतु साप काय मिळत नव्हता. त्याच्यानंतर तिने मला फोन केला. मी मुंबईतून निघालो होतो यायला, वसईला पोचलो होतो. आणि मला तिचा फोन आला की घरी साप आला. मी म्हटलं गावी का, तर ती बोलली गावी नाही तर इथे आलं आहे. मला एक हे झालं, मी काय करू आता. तर मी पहिल्यांदा वापरून जाऊन मनसामर्थ्य आता चालू केलं, म्हणून सामर्थ्य त्याच्यात. त्याच्यानंतर मला लगेच झालं की मी काउंटर काढला आणि त्रिविक्रमाचे माळा सुरू केल्या. मी बोलत असतानाच मला 111 वेळा माझ्या पूर्ण झाल्या आणि मला कॉल आला की साप सापडला. म्हणून एक ते बापूचीच कृपा असते की आज पाहून ते एक तास साप मिळत नव्हता. तो साप जो साप पकडणारा आला होता, तिथे काही लोकांनी बोलवली होती, त्याने तो पकडला. आणि बापूच्या कृपेमुळे जर पुढे काय अनर्थ झाला असता मुलं होती दोन घरामध्ये, तो टाळणारा फक्त एकच आहे. हरिओम श्रीराम.